बाबू ट्रेन चालली कुठे तुझं गाव आलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र गणेश अँड वेलकम बॅक टू माय चॅनल रॉकिंग गाण्या. तर भावानो, आज मी आणि माझी फॅमिली चालले खूप दिवसांनी फिराय आउट ऑफ स्टेशन आणि आम्ही चाललोय मालवणला माझ्या मित्राच्या बहिणीचं माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून आम्ही काय गुंडा बने गारे तू. ओके, तर माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून आम्ही चाललोय मालवणला गावी वेंगुर्ला. वेळ मिळतच असेल तर तिकडे थोडंफार फिरू आणि तुम्हाला दाखवू तिकडे वेगळे वेगळे स्पॉट्स काय आहेत ते. हा आमचा चिकू खूप आवाज करतोय त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात आवाज आला नसेल माझा, बट तुम्ही समजून घ्या आम्ही चाललोय आता तुतारी एक्सप्रेस पकडायला रात्री 12 वाजताची. तर चला मग मित्रांनो, ही ट्रेन जर्नी आपण पूर्ण करू आणि आपण निघूया आता घरातून. घरातून एक तास अगोदर निघण्याची प्रथा, ट्रेन पकडण्याची प्रथा आम्ही चालवली आहे. ही जुनी प्रथा आहे माझ्या वडिलांची. तर आम्हाला एक तास थोडं बोर व्हायला लागेल, नाही तर आम्ही थोडंसं लोकांना बघून टाइमपास करू. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक. तर आता सकाळ झालेली आहे. ह्या टायमाला आम्ही स्लीपर कोचमध्ये नसून असं बसून प्रवास केलेला आहे, त्यामुळे खूप हालत टाईट झालेली आहे. की बघा, आता हिला जागा भेटली म्हणून मी झोपले आता. आणि रत्नागिरीपर्यंत तर गाडी फुल होती, रत्नागिरीनंतर थोडं बसायला भेटलं, आढवा व्हायला भेटला, तेव्हा मी असा वरती जाऊन इकडे झोपलो. तर आता जरा बरं वाटतं, झोप थोडी तरी 3-4 तास तरी पूर्ण झाली की पुढचा दिवस जरा बरा जातो. आता तुम्हाला जरा नजारा दाखवतो बाहेर. ही आपली कोकण रेल्वे. तर हे होतं मित्रांनो विलवडे स्टेशन. बाबू ट्रेन चालली शपथ. घाबरलेलं तू? घाबरलंच तर. त्यानंतर असा बसून प्रवास केला होता मित्रांनो, पूर्ण पाठीची वाट लागले. आता धडा शिकलो, गेलो तर स्लीपर पोचले, नाही तर नकोच बाबा. ॲटलिस्ट 11-12 तासाचा प्रवास असला तर नाहीच, असं नाही जमत बसून. आता आलोय आपण वैभववाडीला. हे माझ्या वाईफचं गाव आहे. उठाव उठाव मम्माला, मला बोल, तिचं गाव आलंय. सकाळपासून थोडा गारठा होता मित्रांनो, आता थोडी गरमी व्हायला लागली आहे. तर इकडे ना मळब आहे, म्हणजे असं ऊन सारखं असं नाही, मळब आलं आहे थोडं, त्याच्यामुळेच मुंबईला पण गरमी चालू झाली आहे. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई. कुठे आहे तुझं गाव आलं? तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता उतरलेले आहोत कुडाळमध्ये. सगळं सामान माझ्याकडे दिलंय आणि हा हे करतोय काय, ब्लॉक काढतोय. ब्लॉक काढायचं निमित्तच झालंय त्याला, कारण का कॅमेरा हातात घेतला की सामान हातात नको घ्यायला. सगळं दिलं माझ्याकडे आणि आपला हा हिरो.
वातावरण तसं चांगलं आहे पण गर्मी. मुंबईच्या दगदगीतून आपण अचानक जेव्हा अशा शांत ठिकाणी येतो तेव्हा खूपच एकदम शांतीवाली फिलिंग येते. आता बघू, आता थोडे 2-3 दिवस आम्ही थोडं एन्जॉय करू, पण ॲक्च्युली 2 दिवस तर लग्न कार्यातच जाणार आहे. तर काय हळद वगैरे असेल तर थोडं एन्जॉय करू हळदीला. हळद वगैरे लावू जास्त. हळद जास्त लावायची, बाकी काय तुम्ही असं विचार करू नका. अच्छा, हमको से गाडी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही रिक्षात बसलेलो आहोत भेंदरात जायला, आणि त्याच्या आधी आम्ही कुडाळ स्टँड वरती एसटी स्टँड वर थांबणार आहे नाश्ता पाणी करायला. तुझं काय मत आहे, काय नाश्ता करणार? अच्छा, तिला ऍक्च्युली टॅटू दाखवायचा होता. अरे यार, सीक्रेट होता ना तू आणि का छोटी बच्ची हो क्या? मग आता ही अशी मिसळ मागवलेली आहे. बन सारखे पाव आहेत, आपल्यासारखे नाही आहेत, मुंबईला मिळतात तसे. तर मित्रांनो, हा बघा माझा तो मित्र त्याच्या खाली आहे. दादा, तुमचं कोणतं गाव? भावनळे. किती लांब आहे म्हणजे स्टेशन पासून? इकडे गॅस स्टेशन नाही झालेत का अजून हायवेला वगैरे? सीएनजी आहे हायवेला? हायवे जाम लांब असेल इकडून. अच्छा, कुडाळत नाही ना. अशा प्रकारे मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहे लग्न घरात. आता थोडीशी आमची स्टेईंग अरेंजमेंट अशी केली आहे, छोटीशी रूम आहे, चांगली आहे. हे बघा एकदम गावचे घरं बघा कशी असतात, लाकडी दरवाजा. आणि हे बघा हे लग्न घर. झाडाला आंबे बघा किती लागलेले आहेत, एकदा हातातून तुम्ही काढू शकता. वाडीतल्या गावातल्या सगळ्या बायका मिळून असं जेवण बनवतात, त्याच्यामुळे ते जास्त चवदार होत. तर मंडळी, असा होता आमचा मुंबई ते कुडाळ गमती जमतीचा प्रवास. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमची मते नक्की कमेंट करा. आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गमतीदार व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.